जेवण वेळ कधीच टळून गेली होती. नांदगाव शांत झाला होता. सर्वत्र सामसूम झाली होती. गणू मोहिताचा तो प्रचंड वाडा गंभीरपणे उभा होता. त्याच्या भिंतीत रातकिडे दीर्घ किरकिर करीत होते. त्यात रंगूच्या आईच्या बहिणाबाईच्या घोरण्याचा नाद एकरूप होत होता. तालुक्याला गेलेला गणू आज येणार नव्हता म्हणून बहिणाबाई निवांत निजली होती. परंतु रंगूची झोप उडाली होती. ती अंथरुणावर पडून आढ्याकडे पाहत विचाराचे पदर जुळवीत होती. आता बापू मळ्यात एकटाच बसून अलगूच वाजवीत असेल हा एकच विचार तिच्या काळजाला चिमटा घेत होता. नीती घडोघडी कुशी बदलत होती. त्या गडप अंधारात फक्त तिला अंधारात बसलेला बापूच दिसत होता. मग ती कंटाळून उठली. नी अंगणात आली तेव्हा पूर्वेला चंद्र मोहरला होता. मग ती जोत्यावर बसून पूर्वेला पाहू लागली. तिच्या पुढे रुपेरी रंग वाढत होता. नी वातावरणात बदल घडत होता. तो सुंदर देखावा पाहत ती तशीच बसली होती. रंगूच्या रूपाला तारुण्याला नी गुणाला नांदगावात जोड नव्हती. ती गणू मोहिताची देखणी लेख कित्येकांच्या डोळ्यात सलत होती. कित्येक तिच्या डाई पडले होते. जिकडं रंगू तिकडं गणू मोहित्यांची दौलत जाणार असा दूरचा विचार करून कित्येकांनी निराळाच बार भरला होता. कैकांचा जीव झुरणीला लागला होता तर कित्येकांनी नागोबाला नवस केला होता. तरणी पोरं बावचळून गेली होती. त्यांना रंगूचं वेळ लागलं होतं. हनुमा पाटलाचा लक्षा घोलपाचा कुम्या परटाचा दाम्या यांनी तर घरच सोडली होती. हनुमा पाटलाच्या लक्षानं रंगू मिळावी म्हणून नामादेव ऋषाला भानामती करण्यासाठी 200 रुपये दिल्याची बातमी साऱ्या नांदगावाला कळली होती. त्या बातमीनं मोहित्यांची आळी तरकटली होती. पाटील आळी आणि मोहित्याची आळी या दोन आळ्यात उभा वाद निर्माण झाला होता. परंतु त्या सर्वावर मानगावच्या बळीने मात केली होती. रंगूला हाताखाली घेण्यासाठी त्यानं जगावेगळ्या मार्गाचा अवलंब केला होता. त्यानं आपली बहीण हौसाबाई हिला पुढं करून आपल्या धाकट्या भावासाठी चिंतूसाठी रंगूला लग्नाची मागणी घालून आपले हात थेट गणू मोहिताच्या कवाडालाच भिडवले होते. काय वाटतील ते करायचं पण रंगूला मानगावात नेऊन तिचा पीळ काढायचा असा त्यानं पणच केला होता. गणूला नवरा नि त्याचं घरदार पसंत पडलं होत. आता फक्त 4 चौघात लग्न निश्चित करायचं तेवढंच उरलं होत. हे लग्न करून ही देखणी नवरी घेऊनच मी मानगावला जाणार अशा निर्धारानं बळीनं नांदगावात बहिणीकडं म्हणजेच हौसाबाईकडं तळ ठोकला होता. तो डोळ्यात तेल घालून रंगूची हालचाल पाहत होता. नी रंगूच्या नांदी लागलेल्या प्रत्येकाचा काटा कसा काढायचा याचा भेद करीत होता. तो लक्षा नामादेव ऋषी बापू यांना तर नुसता पाण्यात पाहत होता. खांद्याला डबल बॅरलची बंदूक लावून तो मानगावचा तापटबळी तो पेठेत उभा राहून एखाद्या पोराला पाहून मोघम बोलत होता. यावर रंगू आमची झाली या. जर का कुणी तिच्याकडे वाकडी नजर करून बघाल तर बोट घालून डोळ्यातील बुबळ काढून हातावर देईन. आणि रंगूचे 2 टपोरे डोळे त्या मळ्याकडे लागले होते. त्या मळ्यात बापू एकटा दिवस कंठित होता. तो गणूचा चाकरीचा गडी रंगूच्या सर्वस्वाचा धनी झाला होता आणि ती त्याच्यावर प्रीत करीत होती. ती तब्बल 8 वर्ष त्याच्या बरोबर खेळली होती. ती त्याच्या अलगुजाच्या नांदात वाढत होती. ती त्याला गरीब चाकरीचा गडी समजत नव्हती. तिनं केव्हाच आपलं हृदय त्याला अर्पण केलं होतं. क्षणभरही तिला बापूचा विसर पडत नव्हता. आई बाप आपल्या लग्नाची घाई करीत आहेत. त्यांनी आपलं लग्न जुळवीत आणलं असून तो मानगावचा बळी आपल्या माग सावलीसारखा वावरत आहे याची रंगूला दखल नव्हती. कित्येक मन आपल्यासाठी झुरत आहेत नी मरत आहेत याचा ती विचार करीत नव्हती. ती एका निराळ्याचं धुंदीत धुंद होती. थोड्याच दिवसापूर्वी गणूनं मळ्यातील बिराड गावातील चिरेबंदी घरात आणल्यापासून
तर रंगूच्या जीवाला तात लागली होती। बापू एकटाच बसला असेल, त्याला करमत नसेल, तो जेवला नसेल, असा तासन तास ती विचार करीत होती। वाऱ्याची झुळ काढली की ती वावटुळीचं रूप घेऊन गिरक्या घेत धावू लागते। तद्वत रंगूचं मन अडवणुकीमुळं वावटुळीचं स्वरूप घेत होत। ती मनाशी बोलत होती, मनाचं ऐकत होती, नी मन म्हणेल तिकडे जात होती। रंगूच्या डोळ्यापुढं हळूहळू चंद्र उगवला, वातावरणानं कलाटणी घेतली, सृष्टीचं स्वरूप बदललं, अंधार हटला, नि सर्वत्र झगमगाट झाला। गणू मोहिताच्या मळ्यातील गर्द झाडीवर चंद्र थांबल्याचा भास होऊ लागला। हिरव्या घनदाट वनश्रीवर रुपेरी प्रकाश वर्षू लागला, नि त्या सुंदर रंगात डोंगर नाहून निघाला। नदीतील पाणी चांदीच्या रसासारखं लखलखू लागलं, वारा अल्हाद पेरू लागला। रंगू आश्चर्यचकित झाली, आपल्या मळ्यात बापू एकटाच बसला असून तो आपलं अलगूज वाजवित आहे असा तिला भास झाला होता। ती चटकन उठली, एकदाच तिने वळून पाहिले आणि मग मळ्याची वाट ती चालू लागली। रंगूच्या मनात एक भयंकर ओढ लागली होती, ती मळ्याकडे भन्नाट्यानं निघाली होती। पांदीच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या ओलसावलीनं लयबद्ध पावलं टाकीत ती मळा जवळ करीत होती। तिच्या पायात विद्युत संचारला होता, रेशमी लुगड्याच्या निऱ्यांचा पायघोळ टिपलीत ती चालत होती। रात्रीची गंभीरता प्रकर्षाने जाणवत होती। रंगूच्या पावलाखाली धरणी हादरत होती, एखादं सुकलेलं पान चटकन कुचकरलं जात होत, काहीतरी सळकण बाजूला जात होत, पण ती तिकडे लक्षच देत नव्हती। सारं सारं विसरून बसली होती, फक्त तिला तो मळा नि बापू एवढंच आठवत होत। ती लक्षाच्या मळ्यात येऊन आपल्या मळ्याच्या हद्दीचा ओढा ओलांडू लागली, तोच तिला लक्षाची आठवण झाली। यावेळी जर लक्ष आडवा आला तर, हा विचार तिच्या डोकीत जागा झाला आणि त्याच वेळी बापूच्या अलगुजाचा मधुर नाद तिच्या कानात घुमला। मग तिनं धूम ठोकली आणि बापू अशी हाक मारून ती गपकन त्याच्या बहुत गडप झाली। अलगुजाने निर्माण केलेले तरंग शांत झाले, रात्र स्थिर झाली। वेलीनं वृक्ष कवटाळावा, तद्वत बापूला कवटाळून रंगू शब्द जुळू लागली। नी म्हणाली, या भयान राती तू कशा कंठणार? चाकरीच्या गड्याला रात नदी सारखाच असतो। बापू तिला हृदयाशी धरून म्हणाला, मी गरीब आहे, मी या मळ्यात हयात गुजरणार आहे। कामून, ती हुंकारली आणि बापू म्हणाला, गरीबाचं नशीबच डोकीवर उभं असत म्हणून। खोट। रंगू जगातील सर्व प्रेम स्वतःच्या डोळ्यात साठून म्हणाली, तुला कोण गरीब म्हणेल? श्रीमंत सागराला कोणी गरीब म्हणत नाही, आणि ज्याच्या पायाकडे मोहित्यांची रंगू आली आहे त्याला कोण गरीब म्हणेल? तू कशी आलीस? मी तशीच। आई? ती निजली आहे। आणि बाबा? ते तालुक्याला गेले आहेत। रंगू हसत होती, ती त्या चांदण्या रात्री मोहरली होती। बापूच्या हृदयाची धडधड वाढत होती, तो मनात रंगूच्या धैर्याचं कौतुक करीत होता। आणि त्याच वेळी गणू मोहिता गावदरीला आला होता, त्यानं आपलं प्रचंड पागुट कपाळावर सारलं होतं, पंजी आखडून तो घाईनं घराकडे चालत होता। बैलानं मानेवर शिवळ घ्यावी तशी त्यानं आपली कुऱ्हाड मानेवर घेऊन दोन्ही हातांनी ती धरली होती। तो रात करून परतला होता, जाता जाता मळ्यात जाऊन बापूची विचारपूस करून पुढं जावं म्हणून तो पांदीनं गपकन मळ्यात शिरून घरापुढे आला। आणि बापूला बिलगून उभी असलेली रंगू पाहून त्याच्या मस्तकाचा भडका झाला, डोळ्यातून ठिणग्या उसळल्या आणि बापू असा त्याचा आवाज घुमला। रात्र थरारली, रंगू बापूपासून भरकन झुगारली गेली, गणू भरकन पुढे सरकला, त्याची कुऱ्हाड हवेत तळपली। बापून मागे सरून भाला सरळ धरला आणि गणूची कुऱ्हाड कोसळली। एक, दोन, तीन, गणून एका पाठी एक असे तीन घाव घातले।
पण बापून चपळाई करून ते तिन्ही चुकवले, त्यामुळे गणू अधिकच संतापला. त्यानं पुन्हा चौथी कुऱ्हाड उगारून मारली, पण ती मांडवाच्या लाकडात अडकून त्याच्या हातातून निसटली. तसा तो वेडापिसा झाला. त्यानं सर्वत्र आपली कुऱ्हाड चाचपून पाहिली, पण कुऱ्हाडीऐवजी त्याला चाबुकच सापडला.